डायबेटिक लोकांसाठी साथ दिवस नाश्त्याचे प्रकार या परत एकदा स्वागत आहे या सिरीज मधला आजचा आपला पाचवा भाग आहे नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनल वर तुमचं परत एकदा स्वागत आहे एका भांड्यामध्ये एक छोटी वाटी भरून बार्नयार्ड मिलेट घ्यायचे आहेत मिलेट म्हणजे भगर असते याला पॉलिश केलेलं नाही आहे त्याच्यामुळे ह्याला छान याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात तर ही दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे यातलं सगळं ब्राऊन पाणी निघून जाईपर्यंत धुवायची आहे आणि याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि याला झाकून आठ तास किंवा रात्रभर भिजवून ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी ही छान फुलते भिजवून मग ह्याच्यामध्ये अर्धी छोटी वाटी भरून स्वच्छ धुतलेली मुगाची डाळ घालायची आहे आणि याला परत अर्धा तास भिजवून ठेवायचं आहे अर्ध्या तासाने दोन्ही गोष्टी छान भिजलेल्या आहेत आता एका कुकरमध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आहे याच्यामध्ये एक छोटा चमचा किसलेलं आलं आणि सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत हे थोडंसं हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये भिजवलेले मिलेट आणि मुगाची डाळ घालायची आहे यातलं पाणी पण आपल्याला वापरायचं आहे हे साधारण एक वाटी पाणी आहे सगळं घालायचं आहे आणि वर अर्धी वाटी पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्या की मस्त हा भात तयार आहे हा साऊथ इंडियामध्ये बनवला जाणारा प्रकार आहे याला खारा पोंगल असं म्हणतात आता हे अगदी साधच आहे म्हणून याला चटपटीत बनवण्यासाठी एका कडल्यामध्ये दोन चमचे तेल घाला त्याच्यामध्ये एक छोटी वाटी भरून काजू तळून घ्या काजू तळून झाले की ह्याच्यामध्ये सात आठ मिरे आणि एक छोटा चमचा जिरे मी असे भरड वाटून घेतलेले आहेत ती भरड घालायची आहे आणि हे तळलेले काजूची फोडणी आपल्याला या खारा पोंगलवरती घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर दोन ते तीन चिमूट हिंग घालायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे हा खूप मसालेदार नसतो याला हलका हलका स्वाद आहे त्याच्यामुळे हे अतिशय छान लागतं पण तुम्हाला जर चटपटीत आवडत असेल तर एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचाभर भुरका घ्यायचा आहे हा ड्राय भुरका आहे हा माझी आई मला बनवून पाठवते याच्यामध्ये लसूण तीळ आणि दाण्याचं कूट आहे हा बनवून ठेवला की दरवेळी काही तोंडी लावणं म्हणून हवं असेल तर बनवायला खूप सोपं पडतं याच्यामध्ये एक चमचाभर दही घालायचं आहे याला सरसरीत बनवण्यासाठी एक ते दोन चमचे दूध घालायचे आणि मस्त चटपटीत दह्यातला भुरका तयार आहे आता एका ताटामध्ये हा खारा पोंगल वाढून घ्या भुरका वाढून घ्या याच्यामध्ये मी कांजी बनवते त्या कांजीमध्ये मस्त मुरलेल्या बिटाच्या आणि गाजरच्या फोडी आहेत त्या फोडी घ्यायच्या आणि तुम्हाला आवडत असेल तर भाजलेला पापड घ्यायचा आणि ही मस्त तुमची ब्रेकफास्ट डिश तयार आहे जरूर करून बघा तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि डायबेटिक पेशंटसाठी सात दिवस सात नाश्त्याचे प्रकार या सिरीजमधला पुढचा भाग घेऊन लवकरच भेटूया थँक्यू